सत्तेच्या टी ट्वेंटीमध्ये राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी आहे राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक समजले जातात ते मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर हे मुंबई महापालिकेत कुलाबा मतदारसंघाचे नगरसेवक होते सध्या राहुल यांचे भाऊ मकरंद नार्वेकर वॉर्ड दोनशे सत्तावीस आणि राहुल यांची वहिणी हर्षिता नार्वेकर वॉर्ड दोनशे सव्वीस हे दोघे मुंबई मनपाचे नगरसेवक आहेत राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून आज विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला या प्रसंगी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन नार्वेकर यांच्यासोबत उपस्थित होते अखेर गुरुवारी राज्यात शिंदेशाहीला सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावरून राज्यात तर्कवितर्क सुरू झाले आहेत आता महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले चंद्रकांत पाटील म्हणाले की सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आनंद दिगेंचे विचार जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते पण हिंदुत्वासाठी आनंद दिगे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले प्रशासनाची आवश्यकता असल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलले आम्ही निर्णय पक्ष श्रेष्ठींना विचारतो एकनाथ शिंदे यांच्या आग्रहानेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी एक विशेष पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केला आहे खास बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीका केलेली असतानाच राज यांनी याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या निर्णयाप्रमाणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांचा तोंड भरून कौतुक केलंय सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल परंतु ते व्हायचं नव्हतं असो असं म्हणत राज यांनी पत्राची सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणारे सर्व आमदार आम्ही शिवसैनिक असल्याचा दावा करत आहेत हे प्रकरण न्यायालयात गेले आहे त्यातच आता या प्रकरणावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला अमित शाह आणि माझं जे ठरलं होतं ते झालं असतं तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे म्हणाले जे भाजपसोबत आज गेले त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले तसेच लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार हवा लोकशाहीचा घात करू नका मतदारांच्या मतांचा आदर करा असंही ठाकरे म्हणाले नुपूर शर्मा तुम्ही देशातील वातावरण बिघडवले अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले इतकंच नाही तर न्यायालयाने त्यांना टी व्हीवर माफी मागण्यास सांगितले आहे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतसह संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता तुम्ही केलेल्या वक्तव्यानंतर फक्त देशातील वातावरण बिघडले नाही तर देशाची बदनामी देखील झाली याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांची याचिका देखील फेटाळून लावली आणि त्यांना या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले नुपूर शर्मा यांच्या विरोधात अनेक राज्यात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्या सर्व याचिका दिल्लीत वर्ग करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती पण त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली